केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी बंड पुकारला आहे। या धोरणांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनाला आता आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आला आहे। आम्ही सुनील देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी। आज आम्ही इथे आंदोलन करायसाठी आलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। मित्रांनो, विषय असा आहे की मागील सप्टेंबर महिन्यात 27 तारखेला आम्ही याच विषयी जटपुरा गेटवरती आंदोलन केलं होतं की हा जो मोदी सरकारने, केंद्र सरकारने जो काळा अध्यादेश पारित केला आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, तो तात्काळ त्यांनी रद्द करावा। अशी मागणी नुसते आम आदमी पार्टीची नसून संपूर्ण या देशातल्या संपूर्ण शेतकऱ्याची आहे। यासाठी लाखो शेतकरी त्या दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे, त्याला समर्थन करता आम आदमी पार्टीने ही भूमिका घेतली आहे की त्या शेतकऱ्याला आम्ही सहयोग करतो आहे की ते जो काळा देश अध्यादेश आहे तो अध्यादेश त्यांनी जो आहे तो तात्काळ वापस घ्यावं, नाहीतर आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातली टीम या चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला घेऊन जर या 4-5 दिवसात त्यांनी जर हे अध्यादेश किंवा त्या शेतकऱ्याला न्याय नाही दिला, बसवून त्यांच्यासोबत मीटिंग नाही केली आणि त्यांच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर ह्या आंदोलन तीव्र करा जाईल आणि त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम आदमी पार्टी संपूर्ण त्यांना इथून चंद्रपूरवरून जाऊन सहकार्य करेल, एवढंच बोलतो। धन्यवाद।